चांगली चांगली सर्व काढला नाही, त्यांनी त्यातली चांगली एकदम स्वच्छ करून साफ करून घेतला नाही. तर आता दरवर्षी इथे मशरूम येतातच आणि मिळतातच. नमस्कार मंडळी, सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. आलोय जरा माळावरती काय तर मशरूम शोधायला, रोवणं शोधायला. बघूया जंगलचा रान मेवा मशरूम मिळतं का बघूया. पुढच्या रानामध्ये जाऊन बघायचं आपल्याला मशरूम आहे का. गवत बघा किती आहे. ह्यावर्षी काय व्हिडिओ नाही करायला मिळाला मशरूमचा, कारण का माझ्या सुरुवातीला जी मशरूम होती ना ती सर्व खराब झाली आणि ते मशरूम तर मला व्हिडिओ करता आला नाही. तर आता बघूया आज जाऊया. आज मला वाटतं म्हातारा पाऊस संपायला अजून 3-4 दिवस आहेत, मग त्याच्यामध्ये चालू आहे. कधी कधी कसं तारणा पाऊस ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस मशरूम येतात, तारणा पाऊस संपता संपता मशरूम येतात, म्हातारा चालू होता होता येतात आणि म्हातारा पाऊस संपता संपता पुन्हा एकदा येतात. असं नक्षत्रावरती ती मशरूम येतात, त्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे. आता म्हातारा संपायला अजून 2-3 दिवस आहेत, पण तरीसुद्धा अजून मिळतील मशरूम काय काय ठिकाणी. पण काही ठिकाणी जी तारण्यातली होती ती सर्व कुजून गेली, कारण मी तेपर्यंत पोचलो नाही तिथे, कारण जरा थोडं उशीर झाला. एक दिवस जरी उशीर झाला तरी ती मशरूम पूर्ण खराब होतात, पण तशीच झाली खराब. तर चला आता बघूया आज काय मिळतं काय बघूया. चला सोबत राहा माझ्या, आपण ह्या रानातून फिरूया. गेल्या वर्षी आपल्याला इथे गवारेडा पण दिसले होते, व्हिडिओ करता नाही आला पण गवारेडा दिसले होते समोर. एक मोठा गवारेडा आहे तो तर कायम दिसतो. आता सध्याच न्यूजला पण आलं होतं की आंबवमध्ये गवारेड्यांचं वावर म्हणून. आंबवमध्ये भरपूर आहेत गवारेडे, जसे कळपच्या कळप आहेत 5-6 गवारेड्यांचा पण कळप आहे आणि एक सिंगल आहे तो जबरदस्त भयानक आहे. तो 3-4 वेळा तर मी प्रत्यक्ष बघितला, बसलेला बघितला आहे, पाहताना सुद्धा बघितला आहे चांगलाच. 3-4 वेळा मस्तपैकी बघितला. तर चला आता आलोय रानामध्ये. जंगल बघा कसं घनदाट आहे, थोडं आतमध्ये पूर्ण वाट काढत जायचं आहे. आणि आंबोचं रानाची खासियत एक आहे की हे रान आहे ना हे सर्व खैराचं जास्त रान आहे. खैराट बोलतात त्या, खैराट हे सगळं खैराटाचं रान आहे, कारण त्याच्यातून सांभाळून जावं लागतं. म्हणून जाडा जो रेनकोट आहे ना तो रेनकोट मुद्दाम घातला आहे जाडा याच्यावरती. तर ह्या रेनकोटला कसं जरा थोडं जरी काटे वगैरे लागले तरी ते घासत घासत जातात, ते अडकून राहत नाहीत आणि कपड्यात कसं अटकून राहतात आणि त्रास होतो जरा. त्यामुळं चला आता बघूया शोधत तर जाऊया. एकदा इकडे आलो होतो रोनं शोधायला आणि निलिमा आली होती बहीण माझी, म्हणून म्हटलं जाऊया तिच्यासाठी शोधायला. एकदा आलो होतो तर मिळाली होती रोनं त्याच जागेवर. आता आपल्याला जायचं आहे. रान पूर्ण बघा कसं झालं आहे, सर्व घनदाट आहे, जंगल सर्व जाम झालं आहे पूर्ण. त्यामुळे ते वर्षानं शोधायला यायचं मशरूम कसं वर्षानं यायचं शोधायला. आपण तोपर्यंत हे जंगल जाम झालेलं असतं. खराब तर झालेली आहेत एका ठिकाणी, तर खराब झालेत बघा काय समजत नाही. यावर्षी भरपूर वाट लावलेली आहे मी रोवण्याची, पण ही चुडी आहेत. अरे वा मंडळी, इथे चुडी आलेत. चुडी बोललं जातं याला, किंवा मला वाटतं ही कुटीय रोवणं बोलतात. ती कुटीय रोवणं आहेत, यस हां ह्याला कुटीय रोवणं बोलतात. चुडीसारखे आहेत कुटीय रोवणं तर मिळाले. थोडेसे काढून घेऊया, आहेत चांगले आहेत. हे छोटे छोटे कळे पण आहेत आणि दुसरे पण आहेत. चला काढून तर घेऊया. हे मस्त आहेत, याला पण चव चांगली असते. कुठे रोवणं आहे त्याला पण चव चांगली असते. कसे आहेत ही तर मस्तच, एक नंबर. असे असतात ते चांगलेच असतात. कट 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 मोडत आहेत. वाव कसं लांबच्या लांब आलं आहे. चला काढून घेऊया. थोडी मिळालेत आणि आता काय करूया, दुसरीकडे जाऊया. जरा बघूया एका ठिकाणी जे अजून मिळतात रोवणं ते आहेत काय बघूया. चला इथून लांबच लांब असं आपल्याला आता जायचं आहे. वाव ती बघ किती ती, यस
अरे पण खराब झाली की काय, उशीर केला यायला. अरे तिच्या उशीर केला यायला, ओ उशीर केला. तुम्ही चला दाखवतो तुम्हाला किती मशरूम किती रुजलेत ते, आणि रोवणं किती असतं ते. माझी जागा एक एक आहेत ना, एक नंबर जागा असतात. तुम्हाला दाखवतो चला माझ्यासोबत, आणि किती आहेत ती बघा. आहेत की नाही, वजानं वजानं मिळतील एवढे आहेत. पण आता ह्यातली किती चांगली आहेत आणि किती खराब आहेत ते बघूया, कारण जास्तच आता फुललेले आहेत. हे बघा किती ते. अरे रे 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 रे, वाट लावून टाकली सगळी. उशिरा आलो, उशिरा आलो मंडळी. हे बघा किती आहेत, याला बोलतात मशरूम. अशी ही माझ्या जागा ज्या आहेत ना, ह्या फिक्स आहेत. आणि ह्या दरवर्षीच्या जागा आहेत, दरवर्षी इथे मशरूम येतातच आणि मिळतातच. बघा किती मशरूम आहेत ते, एक नंबर मशरूम आहेत. पण आता यातल्या कुठली चांगली, किती वाईट आणि किती खराब काय कळत नाही. बघा इकडे ह्या साईडला सुद्धा आहेत, आणि ह्या साईडला तर पुरं भरणं आहे बघा, सफेद झालं आहे नुसतं. तर चला आता काय करूया, काढून घेऊया जेवढ्या असतील चांगली तेवढी घेऊया काढून बघूया. चला जरा अंदाज तरी मारूया चांगली किती आहेत ते. कारण उशीर तर झाला आहे मलाच. ओके ही जरा व्यवस्थित आहेत बघा, याच्यामध्ये अजून तो भुंगा असतो, तो भुंगा काय अजून झालेला नाही, त्यामुळं आहेत व्यवस्थित आहेत. चला तर काढूनच घेऊया आता. हे अशी मशरूम जे असतं ना ते असे असते बघा, एक नंबर मशरूम. काल आलो असतो तर एक नंबर कळे भेटले असते सगळे. आणि कळा असला ना की खायला एवढा मस्त वाटतो, भारी वाटतो खायला. पण आता हे झाले आहेत मोठी, अगदी छत्र्या झाले त्याच्या. पण व्यवस्थित आहे, व्यवस्थित अजून काय खराब नाही झालं आहे. तसं पाण्यानं थोडंसं हे झालं आहे, पाणी आलेले आहेत. पण बघूया नेऊन आता काय म्हणते बायको घरी नेल्यानंतर, ते बघूया. शेवटी होम मिनिस्टरचं आता काय हे कसं काय, तर मशरूमचं काय करायचं बघूया आता. चल काढून घे मंडळी. कसं माहिती आहे, जे चांगले आहेत ना तेवढी काढून घेतलेत. बघा याच्यामध्ये थोडी चांगली तेवढी काढून घेतलीत, तरी सुद्धा अर्धी पिशवी काढून घेतलीत, आणि अजून एवढी राहिली आहेत काढायची. पण ही सगळी अक्षरशः खराब झालेली आहेत, त्यामुळं नाही घेत आहे मी, इथे सुद्धा आहेत. तर चला दुसरीकडे आता बघूया. जरा माझ्या पाठीमागे बघताय पूर्ण मशरूम तशीच ठेवलीत, आणि आता निघालोय दुसऱ्या ठिकाणी बघूया. कारण का भरपूरच खराब झाली हो, अजून अजून जागा आहेत माझ्या. तर त्या जागेवरती बघूया जरा कळे कळे व्यवस्थित मिळाले तर बघूया. तिथे एक जागा आहे, तिथून एक 10 ते 15 पावलावरती अजून एक जागा आहे. बरं त्या जागेवर पण आहेत, बरं त्या जागेवर सुद्धा कशी झाली आहेत ती बघूया. पण त्या जागेवर थोडीच आलेत, कुठे कुठेतरी आलेत, पण ती सुद्धा खराब झालीत काय समजत नाही. पण बघूया चला आलो आहे आपण इथे. हे बघा थोडीच आहेत, तिथे 2 आहेत, तिथे 1 आहे, ठीक आहे. ते बघा तिकडे 2-3 आहेत. तर ती ना बघूया जरा व्यवस्थित आहेत का जरा बघूया. पिशवी ठेवली आहे तिथं, इथे पण येतात, तिथं पूर्ण येतात. पण ह्यावेळेस नाही आले, तिथं थोडीच आलेत, कमी 5-7 तेवढे आलेत. तिकडे वरती 1-2-3 आहेत, इथे इथे 2 आहेत. पण ही अशी जरा व्यवस्थित तरी पाहिजे, कारण हे कसं आहे कळा. हा बघा हा मस्त व्यवस्थित एकदम फ्रेश असा तरी पाहिजे, फ्रेश. हा जरा कसा व्यवस्थित आहे कळा बघा, मस्त असेच मिळू देत पुढे रामचंद्रा, असेच मिळू देत चांगले. आणि एवढी जर दरवर्षी खराब झाली, आता ह्यावर्षी पूर्णच खराब केलेत मी. एकच भाग नाही, असे कमीत कमी 8 ते 9 ठिकाणी ना पूर्ण खराब केले. आता हे इथं मोठं आहे, तर बघूया कसं आहे ते. चांगलं आहे असं, एवढी तरी व्यवस्थित नको. चला अजून जागा आहे तुम्हाला दाखवतो, माझ्यासोबत राहा. चला तिकडं परत जागा, कारण हे का हे ही किरकोळ आहे, ती बघितलात ना किती होतात ते, ही जरा किरकोळच आहे. तर आता दुसरीकडे बघूया जरा. तर म्हणजे हे घनदाट जे खराब रान आहे त्याच्यातून जायचं आहे, वाट काढत चाललो आहे. काय मशरूम मिळणारच अशा जागा आहेत सगळ्या इकडच्या. माझ्या ज्या जागा आहेत त्या कायम दरवर्षी तिथे मशरूम येतात. इथे एक जागा आहे, ती पण बघूया पुढे. एका जाळीमध्ये पण बघूया, जाळ पूर्ण खाली दबलेली तर दिसते. जाळी दिसत आहेत काय नाही. पुढच्या साईडला जागा आहे, तिथे बघूया. चला जंगल बघा कसं आहे घनदाट, अगदी अरण्यातून
आणि मजाच वेगळी असते. ही रानात जी फिरवायची मजा आहे ना, ही मजा वेगळीच असते. अरे बापरे, चालक बापरे, काय रे अडचण झाली सगळी करण्यासाठी. कोण फिरत नाही जास्त करून. तसं पहिल्या गुरं नाहीत कोणाची. जेव्हा गुरं असायची चांगली याची, त्यावेळेस हा 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 ओके मी थँक्यू. इथे आहेत अगदी छोटे आहेत, पण ती अजून झालेली नाहीत हे कळेत. आणि हा स्पॉट असा आहे की उशिराच धरतो कसं काय समजत नाही, पण त्याचे कळे आहेत ना सर्व खाल्लेले आहेत. रान किती आहे बघा अडचण इथं जंगलात. आणि अशा अडचणीमध्ये ते आहे ते बघा, मला दाखवतो जरा जवळ दिसले. असे अडचणीत बघा किती आहेत. पण इथे पण दरवर्षी येतात, तसे थोडे आले आहेत खरं, पण एकदम छोटे आहेत. काय करावं, काढावं. परवा आलं होतं तेव्हा इथे अंडी होती, आज मस्त पिल्लं घातलीत. एक दोन तीन, तीन पिल्लं आहेत बघा. चिमणीची पिल्लं आहेत तीन. तर म्हणजे सर्व मशरूम घरी घेऊन आल्यानंतर ही अशीच पूर्ण साफ केल्या नाहीत बायकोने, एकदम मस्त व्यवस्थित साफ केल्या नाहीत. इकडे पण आहेत आणि चांगली चांगली सर्व काढल्या नाहीत आणि त्यातली चांगली एकदम स्वच्छ करून साफ करून घेतल्या नाहीत. तर आता ती शिजवूया. सुकंच करायचं आहे होय ना, सुकं करायचं आहे त्याचं. चला काय सुकं बनवायचं आहे ना. कांदा टॅमॅटो मस्त कापून झालेला आहे. हे आलं लसूणची पेस्ट आहे. इकडं मसाला आहे, गोडा मसाला बोलतात त्याला, गोडा मसाला आहे. आलं लसूण पेस्ट ह्याच्यामध्ये बनवलेली. आणि मस्त की आता हे बनवलं आहे मशरूमचं. तर चला बघा फोडणी देते मशरूमची रेसिपी. मसाला लावून घेतेस संपला मसाला मग करायचं मग. आता परत आणली मशरूम मग ते शिजवणार कशात. तोपर्यंत करीन मी चिकन मसाला, मॅगी मसाला, तिखट, हळद सगळं लावून घ्यायचं. आधी सगळा मसाला लावून घेते आणि नंतर मग फोडणी देणार. बरोबर ना. कशात करशील ते सर्व, टोपामध्ये की कढईमध्ये? टोप असतो मोठा टोप ना, कढईत बसणार नाही. चवीनुसार मीठ, मीठ पर टाकू शकतो. गॅसवरती टोप ठेवलेलं आहे. टोपमध्ये टाकणार पहिला कांदा. तेल नो, तेल टाकलेस ना? टाकलं तेल. कांदा कसा लालसर, लालसर होईपर्यंत ना. म्हणजे पाऊस पण आलेला आहे चांगला, पावसान पण परत हजेर लावली चांगली. चांगला कांदा थोडासा लालसर असा भाजून घेतलेला आहे तेलामध्ये. आता टाकते आलं लसूणची पेस्ट बनवलेली होती घरी. हे थोडंसं बोटाला लागलेलं आहे, कधी कापलं होतं का माहीत नाही. काय कधी कापलं होतं का? काल कापलेलं. कोकम, आमचूर कोकम म्हणाला ना, पाणी सुटलंय कोकम बघितल्यावर. मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. मिक्स करायचं. हे मसाला वगैरे लावलेलं मिश्रण आहे त्याचं, मशरूमचं. त्याच्यात आस्ते 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 सोडायचं. जागाच राहत नाही त्याच्यात, मावत नाही. अजून आहे
आधी हे मिक्स करून घेऊया. पाणी सुटत ना. हा त्याला पाणी सुटत ते ओलसर टाकायचं. पाणी टाकायचं सुक करायचं असलं तर पाणी नाही टाकायचं. हा असं आहे. तर ऍटोमॅटिकली पाणी असतच ना त्याच्यात आहे ना. म्हणजे पाणी बरोबर सुटत असेल ना. थोडस आपलं वाव सुगंध मस्त यायला लागला आताच. एवढंच टाकूया काय सुक करायला. टाक अजून याच्यातलं मी वरच टाक. हे टाकून सुक करायचं असलं किती तुला एक दीड तास गेला ना ते साफ करायला. पूर्ण साफ करून आता देते फोडणी. आणले कधी दुपारी 12-12:30 वाजता आणि आता वाजले 5. 2-3 वेळा पाण्यातून गरम पाण्यातून नंतर परत धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता शिजवायचं. थोडं गरम पाण्यात ना धुवायचं नंतर शेवटला स्वच्छ होतं. मस्त आता शिजायला ठेवल्या थोडं उकळी आली आपोआप पाणी सुटणार आहे त्यांना. बघा पोरगी पण शाळेत आले सरोनी पण आले शाळेतून. जय दादा कुठं आहे. वीर तेवढा राहिलाय ना. लवकर सोडला नि. जय दादा पण आलाय. वीर तेवढा नाही आलाय ना. वीर आता उशीर येईल. वीर 5 वाजता सुटेल बरोबर. आता 5:05 आहेत. वीर 5 वाजता सुटेल त्यानंतर वीर येईल. एकटा काय नाही मशरूम आणलं होतं ते मशरूमची भाजी बनवते मम्मी मस्त. चांगली उकळी होती मस्त.